नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण वचन या घटकावर वचनाची व्याख्या, वचनाचे नियम, वचनावर आधारित काही उदाहरणे अभ्यासलेली आहेतच. तर आज आपण वचन या घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्याचा सराव करूया. वचन या घटकावर दोन गुणांसाठी प्रश्न येतो. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन रूप बदलत नाही. पहिला पर्याय आहे मांजर, दुसरा पर्याय आहे उंट, तिसरा पर्याय आहे कुत्रा व चौथा पर्याय आहे कोल्हा. यामध्ये मांजर, कुत्रा, कोल्हा या नामांचे अनेक वचनी रूप होते, परंतु उंट या नामाचे अनेक वचनी रूप बदलत नाही, त्यामुळे दुसरा पर्याय योग्य आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी एक वचनी शब्द ओळखा. पहिला पर्याय आहे भांडे, दुसरा पर्याय आहे भांडणे, तिसरा पर्याय आहे ठिकाणे, चौथा पर्याय आहे हरणे. यामध्ये भांडणे, ठिकाणे, हरणे हे तीनही पर्याय अनेक वचनी रूपात आलेले आहेत, परंतु भांडे हा ना शब्द एक वचनी रूपात आलेला आहे. प्रश्न तिसरा, खालील शब्दातून अनेक वचनी रूप शोधा. पहिला पर्याय आहे सून, दुसरा पर्याय आहे शेत, तिसरा पर्याय आहे वासरे, तर चौथा पर्याय आहे गाणे. यामध्ये सून, शेत, गाणे हे तीनही नामे एक वचनी रूपात आलेले आहेत, परंतु वासरे हे अनेक वचनी रूप आलेले आहे. वासरू या नामाचे अनेक वचन रूप वासरे असे केले जाते, त्यामुळे तिसरा पर्याय योग्य आहे. चौथा प्रश्न आहे, खालील शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते. उंदीर. पहिला पर्याय आहे उंदरे, दुसरा पर्याय आहे उंदीर, तिसरा पर्याय आहे उंदिरा, तर चौथा पर्याय आहे यापैकी नाही. उंदीर या नामाचे अनेक वचनी रूप बदलत नाही, त्यामुळे दुसरा पर्याय उंदीर हा बरोबर आहे. प्रश्न पाचवा, आजोबांनी आम्हाला बागेत फिरायला नेले. अधोरेखित शब्दाचे वचन बदला. पहिला पर्याय आहे एक वचन, दुसरा पर्याय आहे अनेक वचन, तिसरा पर्याय आहे उभय वचन, तर चौथा पर्याय आहे आदरार्थी अनेक वचन. आजोबांना हे आदरार्थी नावाने संबोधले गेले आहे, त्यामुळे चौथा पर्याय आदरार्थी अनेक वचन हा बरोबर आहे. पुढील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहिला पर्याय आहे आकडा, दुसरा पर्याय आहे लात, लाथे, तिसरा पर्याय आहे पदवी, पदव्या, तर चौथा पर्याय आहे यात्रा, यात्रा. यामध्ये आकडा, आकडे, पदवी, पदव्या, यात्रा, यात्रा हे तीनही पर्याय बरोबर आलेले आहेत. लात या नामाचे अनेक वचन लाथा असे केले जाते, त्यामुळे लाथ, लाथे हा पर्याय चुकीचा आलेला आहे. खालील शब्दातून योग्य अनेक वचनी रूप ओळखा. पहिला पर्याय आहे राज, दुसरा पर्याय आहे राजे, तिसरा पर्याय आहे राजू, तर चौथा पर्याय आहे रोजे. यामध्ये राजा या नामाचे अनेक वचन राजे असे केले जाते. प्रकारे आपण वचन या घटकावर प्रश्न सोडवू शकतो. धन्यवाद.